जमलर जमल बाबू जमलं जमलं एक नंबर जमलं आता वाजवलं ना तसंच वाजवायचं हो तसंच वाजवायचं बिलकुल बाकीचा काय आहे मग ते मी पाहतो तुम्ही बँड असंच वाजवा म्हटलं आता वाजवलं ना तुम्ही हो तसंच वाचवता तुम्ही हो अजिबात काहीच बदल करायचा नाही हो जसा आता वाजवला तसंच वाजवायचा हो बरं बरं ठीक आहे ना मामा आता वाजवला तसं तसंच वाजवतो तसंच हा तेच म्हणतो बा नाही तर मग ते वाजवायच्याकडे ताल तालनी लागन हो तो वाजवून तिकडं दुसरं आणि तू वाजवसी तिकडं भलत हा मी इकडं पुंगी वाजवीन दुसरी हा बरोबर म्हटलं तलाल ताल लागला पाहिजे हा आता वाजवला तस ना तसं वाजवचा हो नाही तर बस गायची पायी म्हटलं दाखायची पायी आहे हो लोक नाचाले भिडले ना मग का गाणं वाजवलं नाही बरोबर हो काही सुस्ती नाही करत हो दोन तीन काना खाली ठेऊन देते दे, हो म्हणून म्हटलं हा बरोबर वाजवाचा आता वाजवलं तसं मामा वाजत वाजवला घेऊ वाजत वाजत बरोबर

कायच्यात वाजते म्हणजे गणपती दुर्गा देवी थाडपाक्या गणपती शारदा देवी सगळं त्याच्यात वाजते ते नाहीत का लोक आम्हाला आगुण ये सांगते गोंडी तशी आता बंद झाली पण आम्ही लोकांना चालून राहिलो नाहीत का सांगते लोक गणपती उठायच्या वेळेस आम्हाला मग आलो बा गणपती असं म्हटलं काही उठायचे चाल बा इकडं आहे का गणपती गणपती उठायचे आहे हो का काय बाबा असं का तुमचा गणपती आजच उठणार आहे नाही हा कुठे तुमचं मंडळ हा कुठे म्हटलं असं पाय ना मग तिथं कोण अध्यक्ष आहे ना काय तिला विचार ना ते गोंडीवाले आले आहे म्हणा हो ते सांगता काय तर ते हा विचार हो त्याला जाय गोंडीवाले आले आहे म्हणा वाजनेवाले हो त्याला सांगत तर सांगून दे म्हणा हो काय तर माझ्यासोबत बोलणं करायला पाठवता येईल इथं मी बसेल हो या झाडाखाली हा पाठवून दे कोण अध्यक्ष काय रिचा करता धरता कोण आहे हा ते पाठवून दे हो गोंडी जर म्हणजे ठेवायची असन तर माझ्यासोबत भेट करायला लाव नाही तर आम्ही चाललो रो हो वाजवायची असून तर सांगा लवकर हो जाय कोण आहे तिथं काय कार्य करता ते हा सांगून दे तू हो इथंच आहे मी पाठवून दे इथं बरं 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 हो जा पाठव कोणत्या झबर आहे ना काय होईल लवकर पाठव जरा हो आम्हाला दुसरा गाव म्हणजे तिकडलं गणपती मध्ये वाजवायचं आहे हो जाय लवकर कस करा कस करा माण काही समजून कसं करावं काय तर इन मीन पाच हजार रुपये उरेल त्याच्या मारत्या म्हणते डी जे सांग म्हणते त्याले म्हटलं मस्त बँड सांगतो धुमाली तर नाही म्हणते डी जे सांग म्हणते मला नाचत आहे म्हणते म्हणते आम कसंच करा काय करावं काय तर डीजे होते बारा तेरा हजाराचा खिशाचा पाच हजार रुपये कसंच काय ना काय काही समजायला नाही होऊन राहिलं काही नाही झबले तर डीजे मी जे टाक तिकडे चुल हो मस्त एखादी गॅमरी धुमाल सांगून दे हो मस्त कमी दे डीजे तिकडे बारा तेरा हजाराचा होऊन राहिला हा तिच्यामध्ये फक्त पाच हजार रुपये आपल्या म्हणून म्हटलं हा जेवढी चादर आहे तेवढंच पाय फैलाव फैला माणसानं हो जास्त काय फैलाव नाही म्हणून म्हणतो काय ते घामडे की नाही काही हो, ना काही हो, तो बॅन एखादा धुमाली घेमाली काही सांगून डीजेच्या पचकड्यात काही पोल नको हो माझ्या विचार होऊन राहिला पण हे मारत्या हे मारत्या आपलीच करून राहिला ना अजिबात ऐकून राहिला आणि तो डीजे तर डीजेच सांग म्हणते पैसे वरची मी देतो म्हणते काही ती डीजेच सांग म्हणते कसंच काय समजावं ना काय तर बाबा काही समजायला राहिल मध्ये संतरा मग कसं काय करावं म्हटलं मग काय समजू नाही लागलं बा सांग ना काही हा काही सांगा ना म्हटलं तुमची राय मी काय सांगू झबरे आता माय काय राहिल हा माय काय राहिल म्हटलं तू जे करशील ते हा तू जे करशील ते ह तू तिकडा जर डीजे कर का तिकडं बँड कर का काही कर पण माझ्या विचारायला डीजेला पैसे नाहीये म्हणजे डीजे मागून राहिला ते कांदा बँड घेऊन काही पण घे हा कमती पण हा त्याच्या त्या म्हणते ना जेवढी आहे तेवढीच पाय पडस पसराव म्हणते माणसानं

ते म्हणे कराची असून गोली ते लवकर पाडून दे म्हणते ते तो, तो कोण अध्यक्ष आहे काय रीत कोण करता जरदा ते लवकर पाडून दे म्हणे तो आपल्या वट्यावर हो कसं करता मग शांतराम बो हा गोंडी आली म्हणते बा गोंडी हा गोंडी सांगता ले गा ले? गाले गाले हा सांगता गोंडी पाय ना बघ तू झाबरा काय करतो तर करून टाकले गले गोंडी हा तिकडे मग ते मारते ना मारते मारते तर कसं करतो मग काही नाही पहा लागण ऐकून घ्या लागण त्याच्या दोन गोष्टी समजून सांगा लागन त्याला नाही त्याच्या दोन तीन गोष्टी ऐकून घ्या लागण बा काय करता मग हा आपल्या घिजामध्ये दमडी नाही आहे पाच हजाराच्या वर तर डीजे होऊन राहिला बारा तेरा हजाराचा इकडे मग पाचच्या अजून आपला गोंडी होऊन जाते ना हा मस्त कमी बन पैसे उरून जाते लेखाले हो चाल मग लेखाले गोंडी करून टाकू हो गोंडी मध्ये काय काय कमी मजा नाही नाहीतल्या मजा येते गोंडी मध्ये हो पहिले गोंड्याच करे हो हे डिझाईन मी जे काही होते नाही तो गोंड्याच करे हो चालले गाले पाहून घेऊ हा किती माणसं आहे काय आहे हो चाल पोहून घेऊ म्हटलं हो चला 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 येऊ पोहून हो पाहून झबर कुठ चालले हा सगळं जण कुठ चालले म्हटलं अभे ते गोंडीवाले आले म्हणते ते वादने वाले तर ते तैलच पालो आम्ही हो तेल देऊन देतो म्हटलं ऑर्डर आपला गणपती उठवाचा हो गोंडी सांगून देतो हो काय गोंडी हा गोंडी सांगतो गोंडी हा तुला नाही म्हटलं नाही मी झबरे हा गोंडी गिंडी दे भँड आण फॅन टिकल तुला टाक हो डीजे सांग डीजे हो डीजे सांग चांगला डीजे सांग हो डीजे सांग म्हटलं डीजे सांग तू हो म्हणून आता डीजे मध्ये हो ते गोंडीन मुडी सांगू नको ते फालतू ते हो डीजे सांग म्हटलं तुले डीजे सांग अभे आपलं बजेट नाही ना बजेट नाही ना आपलं तेवढं आपल्या घेमध्ये फक्त पाच हजार रुपये पण डीजे होते नाही जाण बारा तेरा हजार रुपयाचा हां बाकीचे वरचे पैसे कुठून आणता सर हजार रुपये कुठून आणत म्हटलं हा कुठून आणते एवढे पैसे तू तेवढं काल टेन्शन घेऊन राहिला मी आणतो ना हो मी व्याजाना पैसे आणतो तू बाकीचं टेन्शन काय घेऊ नको हो एवढे पैसे बाकीचे मी आणतो वरचे तू पाच हजार रुपये ना बाकीचे म्हटलं ते जे काही लागन सात आठ था हजार रुपये हो ते मी टाकतो हो पण डी जे सांग डी जे सांग म्हटलं हो ते वैदानान फॅदा आणून ते राजा डीजे सांगून राहिला फालतू सांगा कर्ज करून घेऊन राहिला हो आपल्याला पटत नाही ते हो आपल्यापाशी पाच हजार रुपये गोंडी आले म्हणजे ते गोंडी आले पाहिजे किती घेतेन काय तर हो गोंडी सांगून देतो हो काय करतं मग हो फालतू ते व्यादानंद फॅदानं काय आणून आता सांगू लागलो तुले पाय घ्याब हो तुले त्यो गोन्डी सांगू नको सँगु लागलो मी हो सँगसँग डिजाइन काहीच नको सांगू म हो तुल्याच गेला काैजे तुलाई डिजाइन सँग डिजाइन सँग डिजाइ सँग अनि त्यहाँ काोडिनु मोडि भयो त्यो सँगुराला तू अरे बाबा राजा मध्ये सांगू का रे अरे नाही ना भजेट डीजे सांगा जोगत बजेट नाही ना नै अरे मतो न पैसा मि व्याजाना पैसा आज टेन्सन राहिले ते बजेट गिज त्यो लाउँ नै डीजे सान ते गोणीन मुंडी सांगू नको नक बाकी काय दे गोणीन मुंडी सांगू नको ते आता नक लागलो तुले अँ काही देखि मिस सँगाइज गरेज नै हो चला ते गोर्न सांगून देऊ हो एक घाट करून तुकड गर

काय बोला भाऊ बो, बोला सांगायची का म्हटलं गोंडी हो गोंडी सांगायची आहे का हो सांगायची तर आहे पण तुमचे भावगी कसे आहे म्हटलं कस काय तुमचं आमचं काय जास्त नाही आहे हो तीन हजार रुपया हा दिवसभर वाजून गेले काही तुम्ही आमच्यापासून हो दिवसभर वाजून घ्या एकदा जेवण चरून द्या आणि दिवसभर वाजून घ्या तीन हजार रुपयामध्ये हो तीन हजार रुपयामध्ये दिवसभर कसं संदर्भ कसं करता म्हटलं तीन हजार रुपये म्हणते आणि तीनच माणसं आहे हा कसं काय करता लय झालं ते छापडे तीन हजार रुपये तीनच माणसं आहे आणि तीन हजार रुपये म्हणून राहिला तो म्हणजे हजार रुपये माणूस अरे भाऊ ल झाले ना ते लय झाले भाऊ तीन हजार रुपये म्हटलं लय झाले ते हो अंगाच्या पाच झाले ना ते तीन हजार रुपये काय काय लुटून राहिले का आम्हाला भावा गणपतीचा कार्यक्रम आहे हा बरोबर म्हटलं बरोबर बोला काय द्यायचे आहे तर अरे बावा तुम्हाला जास्त नाही सांगितले ना तीन हजार रुपये का, का लय झाले का, का ते हा मली माहीत आहे गणपतीचं काम आहे म्हणून मी ना कमी सांगितले पैसे तुम्हाला तीन हजार रुपये जास्त नाही सांगितले आमचं दिवसभर पाला पडते ना बाबा एकसारखं वाजवतले वाजवत राहा लागते ना मग नाही दगा का हो ते तीन हजार रुपये म्हटलं लय लय नाही झाले भाऊ हो तुम्ही पाहा विचार करा आमची लय घसाई आहे हो दिवसभर वाजवत वाजवत राहा लागते आम्हाला मग नाही जग जरासा आमचाही विचार करा ओ, हो ते आहे म्हणा पण आम्हाला काय काय दिवसभर तुम्हाला घुलसून नाही घ्यायचा आहे आपला मजमा काय दोन वाजता चालू होते पर्यंत राहन हा म्हणजे चार घंटे हा चार घंट्याचे म्हणजे काय तुम्ही तीन हजार रुपये घेऊन राहिला का हा जरा म्हटलं बरोबर बोला काय द्या द्या घ्यायच्या करायच्या टाका म्हटलं काय तर आखरी फायनल फायनल सांगा किती लागते तर आखरी बोलू का आता आखरी तुम्ही म्हटलं अडीच हजार रुपये देऊन देता

हो आपलं पाहून घ्या आपलं वाजू नको कसं आहे काय नंतर सांगा व त्यात काही विषय नाही आहे घ्या बे हो झकणी हो घ्या म्हटलं बरोबर घे जा आता हो नाही तर बस पाहिजे म्हटलं तालाल ताल लाव जा हो नाही तर बस तू पैसे तिकडं तो पैसे तिकडं घ्या म्हटलं जरा हा व्यवस्थित हो मामा हो घेतो घेतो घ्या करा तुम्ही चालू करा तुमची पुंडी वाजव ना तू वाजव वाजव गोंडी वाजव तू फक्त आता उचलून मी फेकला मायान मारत नाही आता थांबतो थांबले का थांब वाजून वाजून दाखव आता आमच्या मामाला तिकडे उचलून फेकून तिकडे फेकून पकडाने काय पकडाने अच्छा माय बिर मारते काय करत चालू हो त्याचा आगला नाही ना तर त्याने त्याच्या तमाज चालू केल्या आता हो याच कसं काय करा ना काय जागा समजून नाही राहिला आता लवकर लवकर गोंडीवाले तुम्ही लवकर निघून जा इथून हो चांगल्या सांगू लागलो तुम्हाला नाही तुम्हाला फेकून देईल मी तिकडे उचलून हो तुम्हाला चांगल्या सांगू लागलो लवकर इथून निघून जा अरे बाबा रे चाला रे भाषे व चाला आपला ढोपटी बेलला गुण्याला चाला तिकड मावी गावातले लोक पागल वाटते बाबा

सांगतो डीजे सांगतो डीजे आणतो डीजेच सांग म्हणते वरच्या सात हजार रुपये काय लागते ते आणून दे आणि देजे सांगतो मी लवकर पैसे तिकड व्याज ना आण काही हो चुलत गेला काही कर करतो फालदूस तमाशे कुरा लाग आणून दे लवकर पैसे पहा मी तर नसे मारते काम हो व्याजांना पैसे आणतो म्हणते पण डीजे सांगतो म्हणते हो त्याला म्हटलं नाही आपण गोंडे सांगू तर गोंडीवाल्याला हाकलून दिलं लेखाना बरं ठीक आहे म्हटलं आणि तर तू व्याजानं पैसे आण का काही यान सांगले काय डीजे हो ध्या तिकडे चुलीमध्ये हो तु तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलवर नसताना चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आता मित्रांनो रोज व्हिडिओ ना आपले रोज व्हिडिओ आण हो आता रोज येन म्हटले व्हिडिओ हो त्याला भेटून व्हिडिओ व्हिडिओमध्ये हो राम राम